नरखेड़ से नागपुर शादी की सालगिरह मनाने आई रेलवे की महिला क्लर्क शुभांगी अरुण कुमार गोस्वामी का ऑटो में छूटा बैग पुलिस की मदद से वापस मिलने पर काफी प्रसन्नता जताई जा रही है। आपको बता दें कि इस बैग में 36,000 रुपए के गहने के अलावा शादी की सालगिरह का लॉकेट भी था। पुलिस की मदद से महिला को उसका सामान वापस देकर ईमानदार ऑटो चालक का पुलिस ने सम्मान किया। नरखेड़ से नागपुर शादी की सालगिरह मनाने आई रेलवे की महिला क्लर्क शुभांगी अरुण कुमार गोस्वामी का ऑटो में छूटा बैग पुलिस की मदद से वापस मिलने पर उनकी प्रसन्नता का ठिकाना नहीं रहा। बताया जा रहा है कि शुभांगी के बैग में सोने के करीब 36,000 रुपए के गहने के अलावा शादी की सालगिरह का लॉकेट भी था। एक महिला जी नरखेड़ा रहते म्हणजे जॉब करती तिथे ती तिचा लग्नाचा वाढदिवस असल्याने मॅरेज ॲनिव्हर्सरी असल्याने ती 30 तारखेला इकडे ट्रेननी आली आणि रेल्वे स्टेशनवर उतरून तिथं तिने एक ऑटो पकडला आणि त्या ऑटोतून ती इंदुरा चौकामध्ये आली। इंदुरा चौकात आल्यानंतर ती घाईघाईने उतरली आणि नकळत तिच्या ती बॅग ऑटोमध्येच राहिली आणि ऑटो निघून गेला। त्यानंतर ती ऑटोचा नंबरही तिला माहीत नव्हता आणि त्या ऑटो चालक पण तिच्या ओळखीत नव्हता, त्यामुळे मी ती पोलीस स्टेशनला आली। पोलीस स्टेशनला आल्याबरोबर सविस्तर आम्ही तिच्याकडून तिची माहिती घेतली। ती आणि तिचे पतींना घेऊन आम्ही ती कुठल्या कुठल्या मार्गाने गेली, रेल्वे स्टेशनवर कुठून आली, कुठल्या मार्गाने ती रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडली, असे सगळी तिची आमच्या टीमनी डी बी टीमनी माहिती घेतली आणि त्या त्या मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज जे जे मिळतील असे 34 फुटेज आम्ही चेक केले। त्यामध्ये आमच्या टीमला ती महिला आणि ती ज्या ऑटोमध्ये बसली तो ऑटो जाताना दिसला आणि ज्या ठिकाणी नंबर स्पष्टपणे दिसू शकेल असा असा एक फुटेज आम्हाला मिळाला, त्यावरून तो ऑटो आम्हाला माहिती पडला की नेमकं कोणत्या क्रमांकाचा ऑटो आहे। आणि मग तो ऑटो चालकाशी आम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांनी ती बॅग तशीच्या तशीच ठेवलेली होती ती त्यांनी परत केली आमच्या समक्ष आणून आमच्या टीमने आमच्या समक्ष समोर ती बॅग आणली। त्या बॅगला त्या महिलेने चेक केलं, त्यावेळेस त्या बॅगमध्ये तिची ज्वेलरी, तिचे कपडे आणि तिचे काही पैसे होते ते सगळे ॲज इट इज होते आणि त्यामुळे ती तिला लगेच आम्ही परत केली। गौरतलब है कि जब ऑटो चालक बैग लौटाने के लिए चौक पर पहुंचा तो उस वक्त शुभांगी वहां से जा चुकी थी। इधर शुभांगी ने जरीपटका थाने में इस मामले की शिकायत दर्ज की, तो वहीं ऑटो चालक मनोहर ने पुलिस को बताया कि उसके पिता की तबीयत खराब होने की वजह से वह पवनी भंडारा चला गया था, इसलिए पुलिस को बैग नहीं लौटा पा रहा था। पुलिस चालक की बातों की पुष्टि फुटेज से की गई। इसके पश्चात पुलिस ने शुभांगी को बुलाकर उसका बैग वापस किया। 24 घंटे के भीतर ही अपना बैग वापस पाकर शुभांगी की खुशी का ठिकाना नहीं रहा। एनबीसी न्यूज़ के लिए अखिलेश भारद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।